नमस्कार केक फ्लेवर अँड मोर या चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा मनापासून स्वागत व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे आणि त्यासाठीच मी तुमच्यासमोर एक व्हॅलेंटाईन डे स्पेशल केकची नवीन डिझाईन आपण बघणार आहोत तर त्याचसोबत हे जे मी रोज बनवलेले आहेत तर हे परफेक्ट रेड कलरचे रोज कसे बनवायचे हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ड दाखवणार आहे तर बरेचदा असं होतं की क्रीममध्ये रेड कलर बघा असा आपला परफेक्ट होत नाही तर मी एक नवीन ट्रिक तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आणि परफेक्ट रेड कलरचे रोज कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर चला तर मग आता स्पेशल असा व्हॅलेंटाईन डे केक कसा बनवायचा हे आपण बघूयात तर सर्वात अगोदर इथे मी सहा इंचीचा हार्ट शेपचा टीन घेतलेला आहे याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि आजचा फ्लेवर आपण पायनॅपल फ्लेवर बनवणार आहोत त्यासाठी मी हाफ टी स्पून पायनॅपलचे इसेन्स मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि वन स्पून म्हणजेच पंधरा एम एल ऑइल मी घालून व्यवस्थित असं बॅटरची कन्सिस्टन्सी करून नेहमीप्रमाणे पातीला हीट करून मी तीस मिनटं हा आपला स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे आणि स्पॉन्ज पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हा मी बघा आता डिमोल्ड करून घेतलेला आहे तर मस्त असा आपला हा स्पॉन्ज आता बेक झालेला आहे आणि आता आपण वरचा जो अगोदरचा जो ड्राय भाग आहे तो काढून घेऊया तर ड्राय भाग काढणं गरजेचं आहे कारण आपली जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित सोख होत नाही आणि तो थोडासा चिकट आणि ऑइली होतो यासाठी वरचा ड्राय भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आता नेहमीप्रमाणे याचे मी कटर नाईफच्या साह्याने तीन लेअर कट करून घेणार आहेत तर तुम्हाला स्पॉन्ज रेसिपी बघायची असेल तर अगोदरच्या म्हणजेच मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पॉन्ज कसा बेक करायचा किती प्रीमिक्स घ्यायचं याची डिटेल माहिती दिलेली आहे तरी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं मी डिटेल प्रमाण तुमच्यासाठी मी दिलेलं आहे तुम्ही एकदा ते चेक करून घेऊ शकता आता पहिली लेअर मी घेऊन ती व्यवस्थित अशी साध्यापणानं सोक करायचं आहे बऱ्याच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ही टिप्स सांगते क्रीम गोड असती आपल्या स्पॉन्ज ही गोड असतो याच्यामुळे आपण इथं शुगर सिरपने आपलं ही लेअर सोक न करता साध्यापणाने सोक करायचं आहे आता बघा थोडीशी क्रीम घालून घ्यायची आहे आणि पॅलेटनेपच्या साह्याने ती व्यवस्थित अशी आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे क्रीम आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तुम्ही इथं ॲड करू शकता कस्टमर जर म्हणाले की केकला क्रीम जास्त लावा तर आपण क्रीम जास्त लावायची आहे आणि कस्टमरच्या डिमांडनुसार आपण आपले हे केक बनवून द्यायचे आहेत तर आता बघा पहिली लेअर आपली वर क्रीम मी घालून व्यवस्थित असे स्प्रेड केलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये क्रश ॲड करूया तर इथे बघा मी मालाज कंपनीचं क्रश घेतलेला आहे पायनॅपलचं तर तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की मालासचं होल क्रश तुम्ही यूज करा खरंच ते खूप सुंदर आहे कारण की याच्यामध्ये बघा असे पायनॅपलचे पीसेस असतात तर स्ट्रॉबेरी वापरलं तरी त्याच्यामध्येही तर स्ट्रॉबेरीचे असे पीसेस असतात आणि खायलाही थोडे हे टेस्टी आहे थोडेसे रेट जास्त आहेत परंतु काही हरकत नाही आपण आपले केक जर क्वालिटीचे बनवले तर कस्टमरही ते खुश होतात होम बेकरसाठी ही एक खूप महत्त्वाची टीप आहे की मटेरियल सगळं तुम्ही चांगलं वापरा आता बघा मी पहिली लेअर जी कट केली होती त्याचं बघा अगोदर ही लेअर म्हणजे वरचा भाग सोक करून घ्यायचा आहे आणि नंतरच ती उलटी करून ठेवायची आहे आणि आता उलटी करून ठेवल्यानंतर आपण दोन लेअरमधला जो गॅप आहे तो गॅप आता भरून घ्यायचा आहे तर गॅप भरून झाल्यानंतरच आपण ही लेअर सोक करायची आहे का तर हेही कारण मी तुम्हाला वारंवार सांगते कारण की सोक जर अगोदर केलं तर आपली जी ही लेअर आहे ती बसली जाते आणि आपल्या केकला व्यवस्थित अशी हाईट येत नाही म्हणून दोन लेअरमधला गॅप अगोदर भरायचा आणि मगच ही लेअर सोक करायची तर बघा अशा प्रकारे आता मी पॅलेटनेपच्या साह्याने व्यवस्थित अशी क्रीम मी ह्या दोन लेअरमध्ये भरून घेत आहे तर असेच वेगवेगळे आणि क्रिएटिव केक बघण्यासाठी माझ्या चॅनेलला म्हणजेच केक फ्लेवर अँड मोर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनचं बटन प्रेस केल्यानंतर ऑल म्हणून ऑप्शन येतं त्याच्यावरही क्लिक करा म्हणजेच सर्व केकच्या जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघता येतील तर आता बघा दुसरी लेअर ही मी व्यवस्थित अशी सोक करून घेतलेली आहे आता आपण याच्यावर थोडीशी क्रीम घालून तीही आपण व्यवस्थित अशी पॅलेट नेमच्या साह्याने स्प्रेड करून घेऊया आता स्प्रेड व्यवस्थित करायचा आहे आणि क्रीम कशी बीट करायची याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती एकदा चेक करून घेऊ शकता क्रीम जर परफेक्ट बीट झाली तर केकलाही परफेक्ट अशी आपली फिनिशिंग येते तर बघा आता दुसरे लेअरवरही क्रीम स्प्रेड करून व्यवस्थित झालेले आहे पॅलेट नाईफ अधूनमधून उभा पकडूनही आपण बाजूनही फिनिशिंग करत राहायची आहे जेणेकरून आपला जो हा केक आहे याचा आकार व्यवस्थित असा राहतो तर आता पुन्हा मालास्त बघा हे क्रश आपण घालायचं आहे साधारणतः दोन चमचे तरी क्रश आपला एका लेअरवरती घालायचा आहे कारण आपला हा जो केक आहे याचा फ्लेवरही आप आपल्याला असा लागला पाहिजे म्हणून दोन चमचे तरी क्रश आपण याच्यावर ॲड करत राहायचं आहे तुम्ही बघत असा ह्याच्यामध्ये बघा काही पायनॅपलची पीसेसही आहेत आता क्रश व्यवस्थित असा स्प्रेड झाल्यानंतर आपली शेवटची म्हणजे जी तिसरी लेअर आहे तीही आपण आता ठेवून घेऊया तर आता बघा तिसरी लेअर आपण ठेवून घेऊन तीही व्यवस्थित आता सोक करून घेऊया तर सोक व्यवस्थित करायचा आहे आणि अधूनमधून आपण ते बोटाने चेकही करत राहायचं आहे तर अधूनमधून अशाच मी काही छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला सांगत राहील यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका तर बघा सोक केल्यानंतर आपण आता याला क्रमकुटिंग करून घेऊया क्रम कोटिंग करणं गरजेचं आहे जे बिगनर्स असतील त्यांना तर खूपच गरजेचं आहे कारण क्रम कोटिंग करून जर दहा ते पंधरा मिनटासाठी आपण जर केक फ्रीजमध्ये ठेवला आणि पुन्हा तो बाहेर काढून आपण फायनल फिनिशिंगला घेतला तर आपल्याला ते इझी पडतं म्हणजेच फायनल फिनिशिंग आपल्याला सहज अशी करता येते कारण स्पॉनचे जे क्रम्स आहेत ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते पूर्णपणे असे बघा सेट होतात त्यामुळं आपल्याला फिनिशिंग करायला सोपं पडतं तर आता बघा थोडीशी स्क्रिप लावून मी व्यवस्थित असं क्रम कोटिंग आता करून घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं क्रम कोटिंग करून आता आपलं झालेलं आहे तर बघा पॅलेट नाईफ उभा पकडून हे आपण बाजूची जी फिनिशिंग आहे ती करून घ्यायची आहे आणि आता जो आपला हा केक आहे तो केक आता आपण बोर्डवरती उचलून ठेवूया आणि तो उचलून बोर्डवरती कसा ठेवायचा हेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बघा पॅलेट नाईफ साईडून मी मधोमध मद असा उचलून घेतलेला आहे आणि तो बोर्डच्या मधोमध मद असा ठेवल्यानंतर आपण अज्जात असं खालून प्रेस करून पॅलेटनाईफ काढून घ्यायचं आहे तर आता पंधरा मिनटासाठी आपण हा आपला केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया तर पंधरा मिनटानंतर बघा मी फ्रीजमधून हा केक बाहेर काढलेला आहे आणि आता आपण याला फायनल फिनिशिंग करणार आहोत त्यासोबत आजचा केक हा आपण शेपमध्येच थोडासा याला शेप देणार आहोत तर तो डोम शेप कसा द्यायचा हेही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता मी पॅलेट नाईफनीच बघा क्रीम घेऊन मी आता ही फिनिशिंग करणार आहे तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये आपली ही क्रीम भरायची आहे पायपिंग बॅग पुढच्या बाजूनी कट करून घ्यायचे आहे आणि पायपिंग बॅगद्वारेच आपण केकला क्रीम लावून घ्यायची आहे जेणेकरून जे आपल्याला ते फिनिशिंग करायला सोपं पडतं तर आता बघा बाजूने मी पॅलेट नाईफनीच क्रीम लावून घेतलेलं आहे तर टॉपलाही थोडीशी मी क्रीम लावून घेतलेली आहे आणि आता टॉपचा जो भाग आहे त्याला आता आपण फिनिशिंग करून घेऊया तर फायनल फिनिशिंग करताना क्रीम थोडी जास्त वापरायची आहे जे बिगनर्स असतील तर त्यांनी थोडी जास्त क्रीम घ्या कारण त्यां याच्यामुळे काय होईल तुम्हाला फिनिशिंग करायला थोडंसं सोपं पडेल तर बघा आता वरती ही क्रीम आपली व्यवस्थित अशी स्प्रेड झाल्यानंतर आपण आता मी हलकंसं अगोदर पॅलेट नाईफ बाजूने फिरवून घेणार आहे म्हणजेच फिनिशिंग करून घेणार आहे आणि मगच आपण स्क्रॅपरद्वारा फिनिशिंग करणार आहोत इथे मी बघा हे असं जुनं एक ए टी एम कार्ड आहे ते मी घेतलेलं आहे आणि अगोदर त्याने आपण व्यवस्थित असे बाजूने फिनिशिंग करून घेऊया तर फिनिशिंग करताना कार्ड हे आपलं अलगत असं तीन बोटात पकडायचं आहे आणि टर्न टेबल आपल्याला फिरवत राहायचं आहे तर बघा वरच्या बाजूनेही मी जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती आतमध्ये बघा अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे मस्त आणि आता बघा बाजूचीही फिनिशिंग झालेली आहे तर आपल्याला इथे डोम शेप द्यायचा आहे तर डोम दे देण्यासाठी तुमच्याकडे जर ओ एच पी शीट असेल किंवा अशा प्रकारे बघा एक फाईलचं तुकडा असेल तर तो फक्त असा लवचिक पाहिजे तर कुठल्याही अशा प्लॅस्टिकच्या शीटने आपण डोमशेप देऊ शकतो तर बघा ते आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करूनच वरचे जे बघा शेपचं आपलं जे बाजूचे जे कडा आहेत तिथून आपल्याला हे बघा अशा प्रकारे थोडंसं फोल्ड करून टर्न टेबल फिरवायचं आहे आणि अशा प्रकारे, प्रकारे बघा आपल्याला या केकला डोमशेप देऊन घ्यायचं आहे तर सतत ते बघा असं आपल्याला आकार देत राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की याची परफेक्ट अशी फिनिशिंग झालेली आहे आणि डोम शेप याला आलेला आहे तोपर्यंत अशी फिनिशिंग करत राहायचं आहे मस्त फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपला जो हा फाईलचा जो तुकडा आहे तो थोडासा लवचिक असा पाहिजे म्हणजे डोम शेप द्यायला आपल्याला थोडंसं सोपं जातं बघा मस्त आता असाच डोमशेप आपण द्यायचा आहे आणि त्यासोबत व्यवस्थित अशी फिनिशिंग ही आपल्याला करत राहायची आहे तर आता तुम्ही बघू शकता फिनिशिंग आपली व्यवस्थित अशी बघा झालेली आहे आणि परफेक्ट असा डोमशेप हे आपल्या या केकला आलेला आहे तर आपण आता रोज कसं बनवायचं म्हणजेच गुलाब कसं बनवायचं हे प्रॉपर मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी जेल कलर घेतलेला आहे रेड कलरचा आणि बोलमध्ये थोडीशीच क्रीम मी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी एक ते दोन ड्रॉप जेल कलरच्या आधी ॲड करणार आहे आणि त्यातच मी लिक्विड कलरही ॲड करणार आहे तर इथे बघा रसबेरी रेड हा लिक्विड कलर आहे कॅमल कंपनीचा इथे मी वापरलेला आहे त्याचेही बघा तीन ते चार ड्रॉप मी या क्रीममध्ये घालून घेतलेले आहेत तर आता आपण स्पेशलच्या साह्याने हे क्रीम मिक्स करायचे आहे तर मिक्स करताना नेहमी आपण हळूवारपणे हे मिक्स करायचे आहे जोरजोरात फेटायला जर गेलं तर क्रीम आपली मेल्ट होऊ शकते आता तुम्ही बघत असा मिक्स केल्यानंतर रेड कलर आपल्याला बघा इथे क्रीमचा तयार झालेला आहे पण प्रॉपर असा रेड कलर झालेला नाही आहे तर तो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता रोज काढण्यासाठी इथे बघा मी हे कवचं थोडंसं रोज पेटलचं नोझल आहे हे पण याचा शेप थोडासा वेगळा आहे तुम्हाला मी हा दाखवलेला आहे व्यवस्थित तर पायपिंग बॅगमध्ये नोझल कसं टाकायचं तर बघा हे टाकल्यानंतर पुढचा आपण थोडासा भाग कट करून नोझल हे आपलं पूर्ण अर्ध तरी बाहेर आलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित डिझाईन काढता येईल आणि आता पायपिंग बॅगमध्ये क्रीम कशी भरायची हेही मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे जे बिगनर्स असतील त्यांना ही सोपी पद्धत आहे ग्लासमध्ये पायपिंग बॅग मी अगोदर घालून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला जी क्रीम आहे ती स्पॅच्युलाच्या आप साह्याने आपण आता या पायपिंग बॅगमध्ये भरणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आणि क्रीम भरल्यानंतर आपण आता ज्यात अशी पायपिंग बॅग आपली ही आता ग्लासमधून काढून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी काढून झाल्यानंतर पायपिंग बॅग आपली आता व्यवस्थित असं प्रेस करायची आहे जेणेकरून क्रीम आहे ती क्रीम आपली नोझलपर्यंत जाईल आता रोज बनवण्यासाठी तर इथे मी बघा एक रोज नेल घेतलेला आहे म्हणजेच रोजचं स्टँड म्हणू शकता थोडक्यात तर आता काढताना अगोदर आपण आप याचा बेस काढूया खाली बेस काढल्याशिवाय आपल्याला रोज काढता येणार नाही त्यासाठी अगोदर बघा थोडासा क्रीमचा बेस मी इथे काढून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि आता जे बघा रोजचं नोझल आहे तर त्याचा जो जो छोटा पॉईंट आहे तो छोटा पॉईंट वरती पकडायचा आणि जो मोठा पॉईंट आहे तो खालती आणि वारंवार आपले हे जे नोझल आहे ते आपल्याला क्लीन करत राहायचं आहे तर अगोदर एक छोटीशी कळी काढून घेऊया मस्त अशा प्रकारे आणि आता आपण याला आकार देऊया तर आकार देण्यासाठी सुरुवातीला आपला तुम्हाला मी सांगितलेलंच आहे सी आपला जो आहे तो सी आकार काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे थोडासा वरतून शेप घ्यायचा आहे असा मस्त मस्त हे रोजचं जे नोझल आहे ते थोडंसं कव आकाराचं आहे कर म्हणजेच थोडंसं जे बघा तुम्ही बघत असाल पाकळ्या आहेत त्या पाकळ्या आपल्या थोड्याशा अशा बघा जास्त उमलल्यासारख्या दिसतात या गुलाबाच्या तर अशाच उलटा सी जो आहे तो सी आपल्याला इथे काढायचा आहे आणि जी आपली रोजची बघा जी पाकळी आहे तिथून अर्ध्यातून आपण दुसरी पाकळी स्टार्ट करायची आहे काढायला हे बघा अशा प्रकारे मस्त तुम तर तुम्हाला कितपत मोठं आणि छोटं गुलाब काढायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे पण मी एवढंच गुलाब काढणार आहे तुम्हाला आणखीन मोठं काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता तर रोज तयार झालेला आहे आणि आपल्याला आता परफेक्ट रेड कलर द्यायचा आहे यासाठी बघा मी इथं केक डस्ट पावडर वापरणार आहे ही तर ही आपण आता जो स्प्रे आहे तो स्प्रे तुम्हाला केक मटेरियल शॉपमध्ये इझिली मिळून जाईल तो आता आपल्याला याच्यावरती स्प्रे करायचा आहे तर स्प्रे करताना आडवा पकडून लांब धरून आपल्याला हा हलकासा बघा अशा प्रकारे स्प्रे करायचा आहे म्हणजे परफेक्ट रेड कलरचं जे रोज आहे ते आपल्याला तयार होईल मस्त आणि मस्त आणि सुंदर असं गुलाब आपलं इथं तयार झालेलं आहे आणि आता हे गुलाब केकवरती अप्लाय कसं करायचं हे हे आपण आता बघणार आहोत तर बघा आ अगोदर केकवरती अप्लाय करण्यासाठी इथे मी क्रीमने थोडासा बघा असा बेस करून घेणार आहे जिथं गुलाब ठेवायचा आहे तिथंच आपल्याला इथे क्रीम लावून घ्यायची आहे आणि उचलता आणि बघा कात्रीचा वापर करायचा आहे किंवा फोकणी पण शक्यतो मी इथे कात्रीचा वापर करा आता कात्री आपली बघा अलगद असं काढून घ्यायचं आहे आणि आता ठेवताना आपली जी कात्री आहे ती बंद करायची आहे आणि जे रोज नेल आहे म्हणजे स्टँड आहे त्याने थोडंसं आपलं रोज प्रेस करून हे बघा अशा प्रकारे कात्री बाहेर काढून घ्यायची आहे मस्त मस्त घाबरायचं नाही आहे अलगद असं हे गुलाब आपण ठेवून द्यायचं आहे आणि टर्न टेबल थोडासा मी टॅप केला आहे जेणेकरून ते गुलाब व्यवस्थित असं केकवरती बसेल आता दुसरंही रोज कसं काढायचं ते मी दाखवणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला अगोदर बेस काढायचा आहे क्रीमचा आणि नोझल आपले व वेळोवेळी साफ करायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं ते काढता येईल आणि आता छोटीशी कळी इथे मी काढून घेतलेली आहे बघा आणि उलटा जो सी आहे तो सी आता इथे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर शक्यतो रोज काढताना पटपट आपल्यालाही क्रिया करायची कर... आहे कारण की आपली जी क्रीम आहे ती क्रीम ड्राय होऊ शकते म्हणून हात आपला इथं पटपट चालवायचा आहे आणि आता बघा थोडंसं मी मोठं केलेलं आहे गुलाब इथं कारण की हे, हे आपल्याला खालच्या बाजूला ठेवायचं आहे तर इथे आपण आता पुन्हा आपला जो डस्ट कलर आहे म्हणजे स्प्रे कलर तो आता आपण ह्याच्यावरती स्प्रे करूया आणि स्प्रे झाल्यानंतर हेही गुलाब आपण केकवरती अप्लाय करणार आहोत तर, तर तेही मी तुम्हाला परत एकदा दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथे थोडासा मी बेस तयार करणार आहे क्रीमचा आणि इथे आपल्याला गुलाब ठेवायचा आहे तिथे आणि आता कात्रीच्या सहाय्याने आपण हे आपलं गुलाब त्या बाजूला ठेवून घेऊया तर कात्री ओपन करायची अलगदच आपलं हे गुलाब उचलायचं आणि आता ठेवताना मात्र आपली जी कात्री आहे ती कात्री बंद करतच आपल्याला हळुवारपणे बाहेर काढून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मस्त, मस्त। तर गुलाब काढल्यानंतर या गुलाबाला आपण पानं काढून घेऊया तर यासाठी बघा इथे मी पायपिंग बॅगमध्ये जेल कलर ब्राईट ग्रीन कलर मी क्रीममध्ये दोन ते तीन ड्रॉप टाकून बघा असे ग्रीन कलरची क्रीम तयार केलेले आहे आणि नोझलचा फोटोही तुम्हाला मी इथे दाखवलेला आहे तर लीफ हे लिफ नोझल आहे आणि अशा प्रकारे आपण आता हे पानं काढून घेऊया तर वरच्या गुलाबाची पानं काढून झाल्यानंतर आपण अशीच सेम पानं आपण जे खाली बघा इथं रोज ठेवलं होतं तिथेही पानं काढून घेऊया मस्त आणि आता पानं काढून झाल्यानंतर आणखीन डेकोरेट म्हणून इथे बघा गोल्डन फ्लेक्स आहेत ते इथे बघा मी आता ह्या दोन गुलाबाच्या मधी मी एक लाईन तयार करून घेणार आहे अशा प्रकारे मस्त आणि हे गोल्डन फ्लेक्स आता आपण खालच्या गुलाबापर्यंत सरळ लावून घ्यायचे आहे हे बघा अशी लाईन्स मी आता हे खालच्या गुलाबापर्यंत मी हे फ्लेक्स असे चिटकून घेणार आहे मस्त आणि आणखीन डेकोरेट म्हणून मी गोल्डन स्प्रिंकल ही या केकवरती आता मी टाकून घेणार आहे हे बघा आणि आजचा केक आता पूर्णपणे आपला हा रेडी झालेला आहे तर आजचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल केक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन केकच्या डिझाईन आणि फ्लेवरसोबत आजच्या केकचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच असतील त्यांनी सबस्क्राईबही करा धन्यवाद